नमस्कार, मी सायली देवधर सुग्रणच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माणूस हा अनुकरण प्रिय आहे. जे आपण बघतो ते आपण उत्तमरित्या कॅप्चर करतो आणि उत्तमरित्या करूही शकतो. त्यामुळे बघणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच रोज सामवर सुग्रण बघणं हे तुम्हा सगळ्यांसाठी गरजेचं आहे. कारण तुम्हाला तुमच्या सोसायटीत राहणाऱ्या, तुमच्या आजूबाजूच्या, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना इम्प्रेस करता येईल आणि सगळ्यांची मनं जिंकणं हे आपल्या सगळ्यांनाच आवडतं, हो की नाही? त्यामुळे सुग्रण बघणं हे मस्ट आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आज बघूयात आपल्या शेफ तुषार यांनी आपल्यासाठी कोणती रेसिपी बनवायचं ठरवलं. सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार. आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी झटकन आणि काही मिनटात होईल अशी. त्याचं नाव आहे राजगिरा भेळ. राजगिऱ्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात आणि म्हणून ते आपण रोज खावे, त्यासाठी ही एक रेसिपी. रेसिपीसाठी लागणारं साहित्य: राजगिरा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं. चला तर आपण कृती बघूया, कारण ती पटकन होण्यासारखी आहे आणि कधी आपल्याला करता येईल अशी ही राजगिरा भेळ. एका बाउलमध्ये आपण किमान एक वाटी राजगिरा घेतोय. त्यात छोटी वाटी ओलं खोबरं, एक चमचा पिठी साखर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली मिरची ती आपण कापून घेऊया, बारीक चिरलेली मिरची. काहींना तिखट लागते किंवा काहींना तिखट लागत नाही, त्याप्रमाणे 3 ते 4 मिरच्या आपण बारीक चिरून त्याच्यामध्ये घालून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर, अशा प्रकारे झटपट आणि काही मिनिटात होणारी आपली राजगिरा भेळ तयार आहे खास तुमच्यासाठी. साहित्य: राजगिरा एक वाटी, किसलेलं ओलं खोबरं एक छोटी वाटी, पिठी साखर एक चमचा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 3 ते 4, बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी आणि मीठ. कृती: प्रथम बाउलमध्ये राजगिरा काढून घ्या. त्यानंतर त्यात किसलेलं ओलं खोबरं, पिठी साखर, मीठ, मिरची आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करा. अशा प्रकारे राजगिरा भेळ तयार. रोजच्या आहारात आपण गव्हाच्या पोळ्या तर खातोच, पण त्याच गव्हाच्या पिठात जर आपण राजगिऱ्याचं पीठ मिक्स केलं आणि त्याच्या पोळ्या जर आपण खाल्ल्या, तर त्या पोळ्या आपल्या शरीरासाठी उपयुक्त देखील ठरतात आणि शरीरामध्ये शक्ती देखील वाढवतात. ही खास टीप तुमच्यासाठी.
झटपट आणि अगदी लगेच होणारी ही राजगिरा भेळ ही उत्तम रेसिपी शेफ तुषार तुम्ही आम्हाला शिकवली त्याबद्दल थँक्यू सो मच. मी नक्की घरी करून बघणार आहे, तुम्ही करणार आहात ना. चला तर मैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुग्रणीला इथे बोलवण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊयात. पाहत राहा सुग्रण.